हॅलो मी पीवित होतो आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण TMARCची तुमची सेकंड मेरिट लिस्ट म्हणण्याच्या ऐवजी जी तुमची ज्या लोकांनी हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड केलेलं नाही तर त्यांची ही अतिरिक्त यादी प्रसिद्ध झालेली ऑफिशियल साईटवरची. आजच्या डेटचं हे नोटिफिकेशन आहे, इथून तुम्ही बघू शकता 26 ऑक्टोबर 2023 कशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे, कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि कुठले कुठले रोल नंबर्स याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी वाईज म्हणता येईल किंवा पोस्ट वाईज म्हणता येईल, सगळ्या पोस्ट याच्यामध्ये बघायला भेटतील. तर एकंदरीत कशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल. तर तुम्ही वर बघू शकता दिनांक 26 ऑक्टोबर 2023 आजचीच ही दिवसभरातली महत्त्वाची अपडेट आहे. वर तुम्ही बघू शकता अधिसूचना वैद्यकीय व शिक्षण औषधी द्रव विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक त्याच्यानंतर होमिओपॅथिक महाविद्यालय रुग्णालयातील तसेच मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत क तांत्रिक परिचर्य स्वर्गातील रिक्त पदासाठी सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS आयन कंपनीमार्फत दिनांक 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये ठिकठिकाणी घेण्यात आली होती. आपल्याला माहिती आहे आपल्या एक्झाम्स जे आहे त्या टेक्निकलच्या नॉन टेक्निकलच्या TCS IBBSने घेतले होते आणि 12 ते 20 जूनमध्ये तुमची DMRची एक्झाम झाली होती. खाली बघा उमेदवारांची कागदपत्र पडताळणीचे वेळापत्रक संचालनाच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात आलेले आहे. खालील पदनाम्याकरिता कागदपत्र पडताळणीकरिता अतिरिक्त यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून उमेदवारांनी त्याच्या गुणवत्ता यादी क्रमांकानुसार त्यांच्या नावासमोर दिलेल्या दिनांकास कागदपत्र पडताळणीकरिता उपस्थित राहावे. तर ही कागदपत्रपत्राणी जी आहे ती अतिरिक्त कागदपत्र पडताळणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. ज्या लोकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड केलेलं नव्हतं फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांच्यासाठी ही महत्त्वाची लिस्ट आहे. आता खाली बघा ज्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीकरिता परिहार कारणास्तव बोलवण्यात आलेल्या दिवशी उपस्थित राहू शकले नाहीत अशा उमेदवारांनी खालील नमूद वेळापत्रकानुसार कागद पडताळणीकरिता उपस्थित राहावे. आता ही लिस्ट लागल्यानंतर बऱ्याच लोकांना कन्फ्युजन झालं असेल की ही जी आहे ती फायनल मेरिट लिस्ट आहे का, की या 80 कालीनचे किंवा जे लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट राहिलेले नव्हते किंवा चुकीनं जे फॉर्म तुमचे फिलअप केले होते त्यांची ही लिस्ट आहे का, तर ती लिस्ट नसून ही जी लिस्ट आहे तर जे लोक डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला फर्स्ट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट राहिले नव्हते कुठल्या तरी कारणामुळे तर त्यांची ही महत्त्वाची लिस्ट आहे. ऑलरेडी ही फर्स्ट जी मेरिट लिस्ट आहे त्याच्या अकॉर्डिंगच आहे, फक्त जे लोक त्या मेरिट डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला प्रेझेंट राहिले नव्हते तर त्यांचे नावं तुम्हाला याच्यामध्ये बघायला भेटतील. आता लोकेशन तुम्ही बघू शकता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील प्रशासकीय भवन 7 मजला आहे तुमचं लोकेशन असणाऱ्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं. खाली कागदपत्रचे वेळापत्रक तुम्हाला दिले, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं जे वेळापत्रक आहे टाइम टेबल आहे ते तुम्हाला खाली बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुम्हाला पदनाम म्हणजे पोस्ट दिलेली आहे, तुमचा प्रवर्ग दिलेला आहे, गुणवत्ता यादी क्रमांक दिला आहे, दिनांक दिला आहे आणि सत्र दिलेलं आहे की कुठल्या वेळेमध्ये तुम्हाला त्या पोस्टसाठी रिस्पेक्टिव्ह कुठल्या डेटला आणि कुठल्या टायमाला तिथे जायचं आहे. पहिली पोस्ट आहे तुमची अधिपरिचारिका, ज्याच्यामध्ये अराखीवमध्ये 833 ते 2118 क्रमांकाचे गुणवत्ता यादी क्रमांकाचे जे लोक आहेत त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 30/10/2023 सकाळी 9 ते 6 दरम्यान होईल. त्याच्यानंतर ईमावचे लोक 2393 ते 4189 सेम 10/30/2023 9 ते 6. त्याच्यानंतर अजा 2159 ते 2525 31/10/2023 9 ते 6 दरम्यान यांचं व्हेरिफिकेशन होईल. आणि खाली बाकीचे तुम्ही कास बघू शकता, अजा त्याच्यामध्ये 61/48 ते 87/81 त्याच्यानंतर विजा अमध्ये 45/95 ते 67/60 त्याच्यानंतर भजबमध्ये 3094 ते 5296 भजकमध्ये 2220 ते 2808 डमध्ये 1564 ते 2307 विमाप्रमध्ये 6690 ते 11195 आणि आदुगामध्ये 4252 ते 7041 अशी अधिपरिचारिकाचे जे गुणवत्ता यादी क्रमांक आहे ते तुम्ही बघू शकता. त्यांची डेट आहे 30 आणि 31 तारखेला 9 ते इव्हिनिंगचे 6 वाजेपर्यंत त्यांचं डॉक्युमेंटचं जे असणार आहे ते वेळ असणार आहे. खाली आल्यानंतर दुसरी पोस्ट आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रवर्ग बघू शकता आणि अराक्यूसाठी गुणवत्ता क्रमांक यादी क्रमांक 35 ते 50 1 तारखेला आहे. वेळ सेम आहे 9 ते 1. त्याच्यानंतर भजबसाठी 115 गुणवत्ता यादी क्रमांकाचे विद्यार्थी, त्यांची तारीख तीच आहे 1/11/2023 9 ते 1 वाजेपर्यंत. त्याचबरोबर खाली प्रयोगशाळा सहाय्यक राखीवमध्ये 35 ते 85 उमेदवार ज्याचं गुणवत्ता यादी क्रमांकमध्ये नाव आहे आणि तारीखसुद्धा सगळ्यांसाठी सेमच आहे. त्याच्यानंतर आपला औषध निर्माण अधिकारी राखीवमधील
34 ते 45 दरम्यान ज्यांचेही नावं आहेत या गुणवत्ता यादी क्रमांकामध्ये, तर त्या लोकांना जायचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला. तारीख तीच आहे 11/2023 आणि वेळ 9 ते 1 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर खाली वेगवेगळ्या पोस्ट आहेत. कलाकार आणि छायाचित्रकार अराखीवमध्ये 7 ते 13, आहारतज्ञ अराखीवमध्ये 6 ते 13, अराखीव महिलामध्ये 10 ते 13, वाहनचालक अराखीवमध्ये 15 ते 30. त्याच्यानंतर समाजसेवा अधीक्षक अराखीव 175 ते 188, त्याच्यामध्ये भजकमध्ये 44 ते 56, शिंपीमध्ये अराखीव 7 ते 10, ग्रह निवस्त्रापाल आणि गृहपाल त्याच्यामध्ये लिनन केपर अराखीवमध्ये 6 ते 8 क्रमांकातीमधील लोक, एसी चंद्रंद्यामधील अराखीवमध्ये 7 ते 19 पर्यंतचे उमेदवार, त्याच्यामध्ये अराखीव महिलामध्ये 16 ते 40 पर्यंतचे उमेदवार, क्षय किरण सहायक त्याच्यामध्ये अराखीवमधील 11 ते 32 दरम्यानचे उमेदवार, निम्नश्रेणी लोकलेखकमध्ये भजपमधील 93 क्रमांकामधील उमेदवार आणि इमामधील 811 क्रमांकामधील उमेदवार. अच्छा, सगळ्यांच्या डेट्स ज्या आहेत आपल्या औषध निर्माता धरून 11/2023 आहे आणि वेळ आहे 9 ते 1. तर जे लोक पहिल्या डॉक्युमेंट व्यवस्थेला प्रेझेंट राहिले नव्हते तर त्यांच्या ह्या महत्त्वाच्या तारखा आहेत. खाली बघा, खेळाडूसाठी तारीख दिलेली आहे तुम्हाला 11/2023 2:30 ते 6 वाजेपर्यंत. अशा प्रकारचे महत्त्वाचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं तुम्ही खाली बघू शकता. खाली जे राखीव तुम्हाला प्रवर्ग दिलेले आहेत त्याच्या लोकांनी आतापर्यंत पहिल्या याच्यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केले त्यांनी पुन्हा जायचं नाही असं खाली दिलेलं आहे. अशी महत्त्वाची अपडेट होती. एवढ्या महत्त्वाच्या ह्या पोस्ट आहेत जवळपास 14 ते 15 आणि महत्त्वाचे अशा प्रकारचे प्रवर्ग, त्याची गुणवत्ता, यादी क्रमांक, दिनांक आणि सत्र तुम्हाला दिलेलं आहे. ज्या लोकांनी पहिल्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड केलं नाही काही कारणामुळे, जर ते लेट पोहोचले असतील, काही महत्त्वाच्या अडचणी असतील आणि पहिलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांनी अटेंड केलं नसेल, तर त्यांचंही सेकंड डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये नाव आलेलं आहे. त्यांनी आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अटेंड करायचं. इथं जाऊन तुम्हाला तुमची पोस्ट बघायची आहे, तुमचा प्रवर्ग बघायचा आहे, कुठल्या गुणवत्ता यादी क्रमांकामध्ये तुम्ही सिलेक्शन झालं होतं. ही जी पहिली गुणवत्ता यादी आहे तशीच सेम गुणवत्ता यादी आहे, फक्त तुम्हाला इथं पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करायचं आहे. तुमचा दिनांक बघायचा आहे आणि वेळ बघायची. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. ज्या लोकांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलेलं आहे तर त्यांची एकदा तुम्ही चर्चा करा की कशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लागतात, कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला बऱ्याच अडचणी येत आहेत. बऱ्याच ठिकाणी काही वेळेस डॉक्युमेंट जे व्हेरिफिकेशन इझिली होत आहे आणि काही ठिकाणी काही काही वेगळ्या पोस्टसाठी भरपूर त्या गोष्टी काही किचकट होत. त्याच्यामुळे ज्यांचं व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांच्याशी एकदा चर्चा करून घ्या. आपला DMAR फार्मसीचा जो ग्रुप आहे त्याच्यावरती प्रश्न विचारू शकता, लोक तुम्हाला उत्तर देतील ज्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालेलं आहे त्यांचं. बाकी PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती टाकून देईल. टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आडील फार्मसी कोचिंग. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक तुम्हाला मी दिलेली आहे. पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्ससाठी तुम्हाला जॉईन करू शकता. तर अच्याने फक्त एवढंच, भेटूया काय पुढच्या महत्त्वाच्या अपडेटसोबत. तुम्ही काळजी घ्या. जय हिंद, वंदे मातरम.